नमस्कार, संवाद मीडियाच्या जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात आपण सर्वांचं खूप खूप स्वागत. समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवदुर्गांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच मालिकेतील आजच्या आपल्या महागौरी आहेत आकाशवाणी नागपूर केंद्रातील वृत्त विभागाच्या उपसंचालक या पदावर कार्यरत असलेल्या गौरी मराठे पंडित मॅडम. प्रसार माध्यमातील त्यांचा प्रवास आणि त्यांचा अनुभव या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर पाहूयात. नमस्कार, मी गौरी मराठे पंडित. मी सध्या आकाशवाणीच्या वृत्त विभागात उपसंचालक या पदावरती कार्यरत आहे. थोडीशी माझी ओळख सांगते. मी मूळची पुण्याची. माझं सगळं शिक्षण पुण्यात झालं. पुण्यात हुजूरपागा शाळेत मराठी मीडियममध्ये मी शिकले. त्याच्यानंतर एस पी कॉलेजमध्ये होते आणि त्याच्यानंतर आयएलएस लॉ कॉलेजमधनं 5 वर्ष लॉचं शिक्षण मी घेतलं. लॉचं शिक्षण करत असतानाच मला स्पर्धा परीक्षांबद्दल कळलं आणि स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आपण करिअर करू शकतो असं वाटलं. पुण्यात अविनाश धर्माधिकारी सरांचे बरेचसे लेक्चर होतात मुलांसाठी की स्पर्धा परीक्षातलं करिअर कसं करावं आणि त्याच्यात काय संधी आहेत. तर ते एक सगळ्यांसाठी मोफत असलेलं लेक्चर मी ऐकायला गेले होते आणि ते बघून मला वाटलं की आपण याच्यात करिअर करावं. मग तिथून पुढे एम पी एस सी यू पी एस सी या सगळ्या परीक्षांचा प्रवास सुरू झाला. मी एम पी एस सीच्या पण परीक्षा दिल्या, त्याही पास झाले. पण मग नंतर 2014 सालची यू पी एस सी पास झाले आणि 2014 साली जी यू पी एस सी पास झाले त्याच्यामध्ये मला इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस मिळाली. भारतीय सूचना सेवा असं त्याला मराठीत म्हटलं जातं. इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसचे जे सगळे ऑफिस असतात ते दूरदर्शन, आकाशवाणी, त्याच्यानंतर पत्र सूचना कार्यालय किंवा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, म्हणजे केंद्रातल्या सगळ्या मंत्र्यांना प्रसिद्धी देणारी जी आपली केंद्र सरकारचीच शाखा आहे त्याच्यात कार्यरत असतात. फिल्म्स डिव्हिजन असेल किंवा फील्ड रिसर्च ब्युरो, फील्ड पब्लिसिटी ब्युरो, अशा अनेक ठिकाणी भारतीय सूचना सेवेचे अधिकारी कार्यरत असतात. त्याच्यातच सध्या मी आकाशवाणीच्या वृत्त विभागात नागपूर येथे कार्यरत आहे. संवाद मीडियातर्फे तुमच्या सर्वांशी संवाद साधताना मला खूप आनंद झाला आहे. ह्या क्षेत्रात यायचं किंवा प्रसारमाध्यमे मीडिया या क्षेत्रात यायचं असं ठरवून माझ्या बाबतीत घडलं नाही. जेव्हा तुम्ही यू पी एस सी देता तेव्हा तुम्हाला तुमच्या रँकनुसार सर्व्हिस मिळते. माझं शिक्षण तसं आहे लॉचं. मी जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते तेव्हा सेट नेट पण दिली होती, तर त्यामुळे माझं तो सगळी बॅकग्राऊंड पॉलिटिकल सायन्सची आहे. त्यामुळे मी पॉलिटिकल सायन्सची सेट दिली आणि पुणे युनिव्हर्सिटीतच प्राध्यापक म्हणून कार्यरत होते यू पी एस सी सिलेक्ट व्हायच्या आधी. या क्षेत्रात जेव्हा इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस मिळाली तेव्हा मात्र लक्षात आलं की आपल्याला या क्षेत्रात काम करायचं आहे. पण आता जेव्हा काम करते तेव्हा मला हे आवडते क्षेत्र. थोडंफार मला ज्या गोष्टी आवडतात, मला आधीपासून मराठी वाचनाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम फिरोदिया नाटकांमध्ये काम केलेलं होतं. तर माझी जी आवड होती आणि आत्ता मी जे काम करते आहे ह्याच्याशी थोडंफार गोष्टी एकत्रित आहेत. आणि अर्थातच आपण जे शिक्षण घेतलेलं असतं ते आपल्याला आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत तिथे वापरता येतंच. सो मला माझं कायद्याचं शिक्षण असेल किंवा राज्यशास्त्राचं शिक्षण असेल तेही इथे आत्ता बऱ्यापैकी प्रमाणात वापरता येतं. सध्या कोरोना महामारीमुळे आमची जी काम करायची पद्धत होती ती पूर्णपणे बदलली होती किंवा बदलली आहे अजूनही. आकाशवाणीत काम करताना आम्हाला लोकांना अशा बातम्या देण्यात जास्त विश्वास आहे की ज्या विश्वासार्ह आहेत आणि अचूक आहेत. आणि यासाठी जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष जात नाही, लोकांशी बोलत नाही, तोपर्यंत तुम्हाला खरोखर वृत्तांकन करता येत नाही. पण अर्थातच सध्या कुठेही बाहेर जायला लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. आपल्याला डिस्टन्सिंगचं पालन करून वार्तांकन करायचं आहे. त्याच्यामुळे आमची जी बातम्या देण्याची पद्धत आहे ती थोडीफार बदलली. पण बातम्यांच्यातली अचूकता आणि विश्वासार्हता राहील यासाठी मात्र आम्ही प्रयत्न करतोच. मी गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले. माझा नवरा, माझा मुलगा पण पॉझिटिव्ह होता. पण अर्थातच जेव्हा तुम्ही कार्यरत आहात आणि जेव्हा तुम्हाला बाहेर जावं लागतंय तेव्हा थोडीफार प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्याला हा धोका आहे या विषाणूचा. पण अशा वेळेला जे काही आपल्याला सांगितलं जात आहे ते म्हणजे की तुमच्या लक्षणांकडे लक्ष द्या, लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार घ्या, लोकांपासून विलगीकरणात जा, त्यामुळे तुम्ही ती चेन अजून वाढवत नाही आहात. आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला आणि तिघही त्याच्यातनं व्यवस्थितपणे बाहेर आलो.
माझी मुलं जुळी आहेत आणि साधारण अजून 3.5-4 वर्षाचीच आहेत. सो आम्हाला चौघांनाही क्वारंटाईनमध्ये विलगीकरणात राहावं लागलं. थोडाफार माझ्या नवऱ्याला जास्त त्रास झाला, त्याला हॉस्पिटलाइज वगैरे पण व्हावं लागलं. पण आता त्याच्यावर उपचार पण येत आहेत, दक्षता पण घेतली जाते. तर मला वाटतं की बरोबर आहे, हे संकट आहे, पण आता जसं जसं ओपन अप होत आहे किंवा जसं जसं सगळ्या गोष्टी उघडत आहेत, तेव्हा आपण काही छोट्या गोष्टींचं पालन केलं, मास्क घालणं, थोडा सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि हातांची स्वच्छता, आणि समजा आपल्याला काही लक्षणं जाणवली तर लवकरात लवकर वैद्यकीय सहकार्य घेणं, तर त्यांनी आपण नक्कीच या विषाणूचा मुकाबला करू शकू. आकाशवाणीमार्फत तर आम्ही करतोच आहोत. आम्ही कोरोनाच्याबद्दल विशेष बातमीपत्र सुरू केलं. म्हणजे जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा आमच्या इथल्या अनेक लोकांनी, आमच्याकडे परमनंट असे कमी असतात आणि बातम्या वाचायला येणारे किंवा ह्याचे सगळे लोक असतात ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतात, पण मला सांगायला खूप आवडेल की आमच्या कितीतरी जणांनी तेव्हा धोका पत्करून पण इथे आला आणि असा एकही दिवस घडला नाही की आमची बातमी गेली नाही किंवा आमच्या कुठल्याही बातम्यांच्या वेळांमध्ये फरक पडला. आमचं सगळं लाईव्ह जातं इथे. स्टुडिओ पूर्णपणे खरं तर AC असतात आणि ते सॅनिटाईज करून घेणं किंवा ही अशा बऱ्याच आमच्या पुढे आव्हानं होती. तर तेव्हाच्या काळात जी गोष्ट आकाशवाणीकडनं केली गेली ती म्हणजे एकतर कुठल्याही प्रकारच्या अफवांना थारा न देता जी खरी बातमी आहे, जी अचूक बातमी आहे, ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे बदलल्या होत्या वेळा. इतर वेळेला आम्ही आकाशवाणीच्या बातम्या अशा द्यायचो की लोक आत्ता समजा ट्रॅव्हल करतायत तर त्यांना FM हेडलाईन्स कळल्या पाहिजेत की तुम्ही कामाला जाताना या ऐका. तर त्या बदललेल्या लोकांच्या वेळा लक्षात घेऊन आम्ही बातम्यापत्रांमध्ये पण थोड्याशे बदल केले, जास्त बातम्या द्यायचा प्रयत्न केला. कारण त्या काळात व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून खूप अफवाही पसरल्या जात होत्या आणि त्यामुळे विश्वासार्ह बातमी देता येईल, अचूक बातमी देता येईल आणि त्या काळातल्या ज्या अफवा आहेत त्याच्यावरती आम्हाला कंट्रोल करता येईल याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला होता. हे खरं आहे की आपल्याला महिलांना कामाच्या जागी असेल किंवा इतरही ठिकाणी थोडं दुय्यम स्थान दिलं जातं. मला याच्यावर थोडं म्हणजे वेगळं पण मांडायला आवडेल आणि की आपण ते दुय्यम स्थान स्वीकारणं न स्वीकारणं हे मात्र आपल्या हातात आहे. आपल्याला माहिती आहे जर का की आपण आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय, मग ती कुठलीही महामारीसारखी परिस्थिती असू दे किंवा नैसर्गिक आपत्ती असू दे, तेव्हा जर का आपण काम करत असू तर ते दुय्यम स्थान आपण स्वीकारलं नाही पाहिजे. पण अर्थात समाजात अशा गोष्टी घडत आहेत का? तर नक्कीच घडत आहेत. मला स्वतःला वाटतं की मी प्रिव्हिलेज आहे, मी एका म्हणजे जिथून शिकले, मला जसे आई वडील मिळाले त्याच्यामुळे मला शिक्षणाच्या संधी दिल्या गेल्या. स्पर्धा परीक्षांसाठी समजा मला 2-3 वर्ष त्या परीक्षा द्यायला लागल्या तर माझ्या लगेच लग्नाचा विचार न करता तू ते दे म्हणून मला संधी मिळाली. लग्नानंतरही आत्ता माझा नवरा धुळ्याला पोस्टेड आहे, मी इथे पोस्टेड आहे. तर हे जे स्वातंत्र्य असतं की मी इथे राहून काम करणारे आणि प्रत्येक वेळेला तुमच्या बरोबर नसणारे, हे मला माझ्या घरातनं आत्ताही मिळालं. तर मी कदाचित प्रिव्हिलेजमधली येते, पण बऱ्याच जणांना हे स्वातंत्र्य नाकारलं जातं. मला असं वाटतं याच्यासाठी ना आपण महिलांनीच एकत्र येणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मला आत्ता जेव्हा जुळी मुलं होती आणि त्यांना वाढवताना मला नोकरी करायची होती, 6 महिने मॅटर्निटी लीव गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे मला मिळते, पण 6 महिन्याच्या जुळ्या मुलांना घेऊन मला दिल्लीला जॉईन व्हावं लागलं होतं जिथे घर नाही, क्वार्टर नाही. तर अशा वेळेला माझ्या आईने मला दिलेली साथ किंवा आत्ता पण जेव्हा माझ्या सासूबाई मला जी साथ देत आहेत त्या दोघीजणी घरी आहेत आणि त्या दोघीजणी माझ्या मुलांकडे बघू शकतात, म्हणून मी आज इथे विश्वासाने 10 ते 6 ऑफिसला येऊ शकते किंवा घरची काळजी न करता, मुलांची काळजी न करता माझं काम प्रामाणिकपणे करू शकते. तर मला असं वाटतं की आपणच सगळ्यांनी एकत्र यायची गरज आहे. कित्येकदा असं होतं जेव्हा आपण वेगळ्या शहरात असतो, आपली घरं वेगळ्या ठिकाणी असतात, तेव्हा आई वडील किंवा सासू सासरे ही सपोर्ट सिस्टीम आपल्याला मिळत नाही. पण जेव्हा आपली उमेदीची काही वर्षे आहेत की जेव्हा मुलंही लहान आहेत आणि करिअरही कॉम्प्रोमाइज करता येत नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला काही नवीन पॅरलल व्यवस्था उभारायची गरज आहे काम करणाऱ्या स्त्रियांसाठी, ज्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीची मुलांना सांभाळता येतील अशी पाळणाघरं जिथे की आपण जाऊ शकू, आपल्याला ते बघता येतील मुलांना, माईट बी CCTV कॅमेरा जे व्हॉट्सॲपवरती किंवा मोबाईलवरती ज्याचा आपल्याला फीड मिळतो, जिथे त्यांना व्यवस्थित खायला वगैरे मिळू शकतं, कामावरनं यायला 6:00 ऐवजी 8 वाजले तर तिथे प्रॉब्लेम नसतो, अशा प्रकारची व्यवस्था असेल, किंवा सुट्ट्यांच्या बाबतीतली व्यवस्था असेल. मला हे खूप सांगायला आवडेल की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कोणी एम्प्लॉई आहेत किंवा ज्या महिला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करतात, आत्ता आम्हाला नवीन एक चाईल्ड केअर लीव म्हणून आलेली आहे,
बऱ्याच काळापासून आहे, पण सध्या त्याची मर्यादा वाढवून 2 वर्षापर्यंत करण्यात आली. सो तुमची मुलं 18 वर्षाची होईपर्यंत 2 वर्ष तुम्हाला त्यांच्या निकडीनुसार सरकार रजा देत आहे, आणि त्यातली बऱ्यापैकी रजा ही पेड रजा आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा पगार मिळणार आहे. तर अशा समजा काही चांगल्या प्रॅक्टिसेस प्रायव्हेट सेक्टरला पण उचलता आल्या. मुलं ही आपली फक्त म्हणजे त्या घराची जबाबदारी नाही आहे, ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांचं योग्य संगोपन करण्यासाठी पहिल्या 5 ते 6 वर्षापर्यंत स्त्रियांना जास्त वेळ द्यावा लागतो, ते सर्वमान्य सत्य आहे. जर त्याच्यासाठी आपण चांगल्या पॅरलल सिस्टीम पॅरलल सपोर्ट सिस्टीम उभ्या करू शकलो, तर वयाच्या 30 आणि 40 आता महिला सार्वजनिक क्षेत्रात का नाही आहेत किंवा प्रायव्हेट क्षेत्रात त्यांचं पुरुषांच्या तुलनेने त्या का कमी आहेत, ह्याच्यावरचे सेमिनार आपल्याला अरेंज करावे लागणार नाही. त्या मोठ्या मोठ्या संख्येने सार्वजनिक जीवनात उभारतील. सध्या आपल्याला जी गरज आहे ती अशी पॅरलल नेटवर्क त्यांना सपोर्ट सिस्टीम उभी करायची असं मला वाटतं. आम्ही जेव्हा आत्ता भारतीय सूचना मंत्रालयाकडनं हे सांगतोय, माहिती सूचना आणि माहिती मंत्रालयाकडनं हे सांगतोय की आपल्याला कोरोना रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही. तर आत्ता पण मात्र खूप दिसून येतं की एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे हे म्हणल्यानंतर आपल्याला भीती जास्त वाटते, त्या व्यक्तीच्या संपर्कात यायला नको असं वाटतं, जास्तीत जास्त अंतर ठेवून राहावं हे वाटतं. ही भीती अगदी अनाठायी असं नाही आहे, कारण हा जो रोग आहे हा संसर्गातनंच पसरतो, पण काही काळजी घेतली तर मात्र हा पसरत नाही. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगते, मी पॉझिटिव्ह होते पण माझ्या घरातले माझे आई वडील माझे सासू सासरे इतर कुणीही व्यक्ती पॉझिटिव्ह आमच्यामुळे झालं नाही, आम्ही योग्य ती काळजी घेतली, त्यांनी योग्य ती काळजी घेतली. तर घरात जिथे आपण गृहविलगीकरणात आहोत तिथली घरातल्या इतर व्यक्तींना त्या विषाणूची बाधा होत नाही, तर शेजारी पाजारी असतील किंवा इतर ऑफिसमधली लोक असतील. जेव्हा एखादी व्यक्ती कोरोनातनं बरं होऊन परत कामावर येते किंवा परत सार्वजनिक जीवनात यायला लागते तेव्हा त्याच्याबद्दल भीती बाळगायची गरज नाही आहे. खरं सांगायचं तर उलट अशा व्यक्तींकडे अँटीबॉडीज तयार होतात, अशा व्यक्तीच आज पुढे येत आहेत आणि प्लाझ्मा डोनेट करतात, आणि त्याच्यामुळे जे ज्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलेलं आहे ती लोक बरी होत आहेत. तर आपल्याला समजा कोरोनावर मात करायची असेल तर रोग्याची भीती बाळगायची नाही आहे, रोगाची भीती बाळगायची. रोगापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जी किंवा जी त्रिसूत्री सरकारकडनं सांगितली जाते, मास्क वापरा, हँड सॅनिटायझेशन पाळा आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा, ह्या गोष्टी करायला हव्या. पण जर का कुणी तुमच्या आजूबाजूला कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्यांना बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं. सगळ्यात पहिली महत्त्वाची म्हणजे की तुम्ही घराबाहेर जायचं नाही आहे. आपल्याला रोजच्या जीवनात जगताना भाजीपाला, फळं असेल, दूध असेल अशा गोष्टी लागतात. खरं तर सध्या खूप लोक पुढे येत आहेत, ते डबा नेऊन देतात किंवा ज्या लागतील त्या ग्रोसरीज दाराच्या बाहेर ठेवतात, नो कॉन्टॅक्ट डिलिव्हरी करायचा प्रयत्न करतात. तर मी उलट सर्वांना हेच आवाहन करीन की जर तुम्ही यांना मदत करू शकलात तर उलट त्यांना लवकरात लवकर कोरोना संसर्गातनं बाहेर यायला मदत होईल, आणि बाहेर आल्यानंतर परत समाजासाठी प्लाझ्मा डोनेशन असेल किंवा कोरोनाचे स्वानुभव लोकांबद्दल सांगून समाजात जागृती निर्माण करण्याचा त्यांचा काम असेल ते करू शकतील. आणि अशा रीतीने आपण एकत्र आलो तर आपला देश लवकरात लवकर कोरोनावरती मात करेल आणि पुन्हा एकदा नवीन म्हणजे सर्व पुन्हा एकदा आपण नॉर्मल आयुष्य जगण्याकडे जाऊ शकतो.